सामाजिक बांधिलकी जोपासत सोनारीच्या युवकांनी केली अन्नछत्र मंडळाची स्थापना, भाविकांना महाप्रसादाची देखील केली सोय। काळभैरवनाथ मंदिरात गावातील तरुणांनी स्वयंप्रेरणेने अन्नदान उपक्रम गेले 1.5 वर्षापासून सुरू केलेला आहे। यातील सर्व तरुण 25 इतले असून भाविकांच्या देणगीतून, व्यावसायिकाकडून, सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सहयोगातून परगावाहून येणाऱ्या भाविकांची अन्नदान छत्रातून उत्तम सोय झाली असून रोज दुपारी व संध्याकाळी आरतीनंतर महाप्रसाद दिला जातो। या स्तुत्य उपक्रमास भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन अन्नछत्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। आम्ही अन्नछत्र 22 फेब्रुवारी 2016 चालू केलेलं आहे। त्यामध्ये भाविकांची येत्या येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेता आम्ही सर्व तरुण युवकांनी, त्यामध्ये सगळे 25 आम्ही युवक आहेत, सर्वांनी अन्नछत्र हे चालू केलेलं आहे। त्यामध्ये दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेमध्ये येणाऱ्या भाविकांना दररोज मोफत अन्नदान दिले जाते। भाविकांनी जे देणगी देते, देणगी स्वरूपात रोख स्वरूपात मदत करते, त्यामध्ये त्यामधूनच आम्ही अन्नदानाचा सर्व खर्च केला जातो। त्यातूनच आम्ही सर्व खर्च करतो। श्री काळभैरवनाथ मंदिर श्री क्षेत्र सोनारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे सर्व येणाऱ्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की अन्नदान सेवेत सहभागी व्हा। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, सोनारी।